सार्वजनिक बांधकाम विभाग सस्नेह निमंत्रण। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली व देवगड तालुक्यातील विजयदुर्ग तरळे रस्ता राज्यमार्ग 177 किमी 0/00 ते 52/455 विजयदुर्ग पडेल वाघोटण तरळे एकूण लांबी 52/455 किमी सुधारणा करणे। या कामाचा ऑनलाईन भूमिपूजन समारंभ। शुभ हस्ते माननीय नामदार श्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, माननीय नामदार श्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, माननीय नामदार श्री अजित पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, माननीय नामदार श्री रवींद्र चव्हाण मंत्री सार्वजनिक बांधकाम विभाग सार्वजनिक उपक्रम वगळून महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री सिंधुदुर्ग जिल्हा, माननीय नामदार श्री दीपक केसरकर मंत्री शालेय शिक्षण मराठी भाषा महाराष्ट्र राज्य। प्रमुख अतिथी माननीय श्री नारायण राणे लोकसभा सदस्य रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघ, माननीय श्री निरंजन डावखरे विधान परिषद सदस्य, माननीय श्री नितेश राणे विधानसभा सदस्य, माननीय श्री ज्ञानेश्वर म्हात्रे विधान परिषद सदस्य, माननीय श्री वैभव नाईक विधानसभा सदस्य। विशेष उपस्थिती श्रीमती मनीषा पाटणकर म्हैसकर अतिरिक्त मुख्य सचिव सार्वजनिक बांधकाम विभाग महाराष्ट्र राज्य, श्री सदाशिव साळुंखे सचिव रस्ते सार्वजनिक बांधकाम विभाग महाराष्ट्र राज्य, श्री अनिल पाटील जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग, श्री संजय दशपुते सचिव बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभाग महाराष्ट्र राज्य, श्री शरद राजभोज मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग कोकण। या सन्माननीय मान्यवरांच्या उपस्थितीत शुक्रवार दिनांक 11 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 11 वाजता संपन्न होत आहे। कार्यक्रमाचे स्थळ कासारडे तिठा मुंबई गोवा हायवे तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग। आपले विनीत श्री मिलिंद कुलकर्णी अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ रत्नागिरी, श्री अजय कुमार सर्वगोड कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवली, श्री श्रीनिवास बासुतकर उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग देवगड, श्री श्री किशन नवपुते कनिष्ठ अभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग देवगड।